यानि कानि च पापानि जन्मान्तरकृतानि च तानि तानि विनश्यन्ति। देवयानी ही सप्तपदी नाही आहे, तुझ्यापर्यंत पोहोचण्याचा माझा नवा मार्ग आहे। सावध रहा देवयानी, इथल्या प्रत्येक फेरीबरोबर तुझ्या अजून जवळ येत चाललोय मी, आणि मला आता कुणीही अडवू शकणार नाहीये, अगदी तुझा तो एक्का सुद्धा। आपण वेगळे नाही आहोत, आता आपण एकच आहोत, तुझ्यात मी आणि माझ्यात तू। एका आज ती वेळ सुद्धा आली आहे तुला सांगण्याची, माझं तुझ्यावर किती प्रेम आहे ते। आपली टूर आठवतीये, तेव्हा पिवळं गुलाब बघून तू म्हणाला होतास, हे गुलाब मी लाल होण्याची वाट बघतोय। आज मीच तुला सांगते, त्यावेळी असलेल्या गुलाबाचा पिवळा रंग आज लाल झालाय। तूच बघ ना, सुदिनंत देव तारावलं चंद्रवलंत देव विद्यावलं दैववलंत देव लक्ष्मीपते ते गृगुं स्मरामि सुमुहूर्त सावधान। आता तू हार घाल नवऱ्याला। गुरुजी तुमचं काम झालं ना? हो झालं। आभारी, निघा आता, येतो। बघ्या फोटोची प्रिंट मार पटकन। अब्दुल गुरुजींना सोडून ये आणि तुम्ही पार्टी करा। गुरुजी चला। हा झालं लग्न। काय ग सारा तू टेन्शन मध्ये? सर तुम्ही बोललात म्हणून मी लग्न केलं, पण मला आता कळते की माझ्या आईला कळलं तर ती मला ठार मारून टाकेल। अगं सारा तू आता यश राजपूरकरची बायको आहेस, सुप्रसिद्ध डिरेक्टर यश राजपूरकरची बायको। आता असल्या आई काय म्हणेल वगैरे फालतू गोष्टींचा विचार नाही करायचा। तुम्ही माझ्या आईला नाही ओळखत। मी आहे ना सारा तुझ्या आईला कस समजवायचं ते मी बघतो। पण त्याआधी मी तुला समजून तर घेतो। सर मला खूप टेन्शन आलंय। हे स्वीटहार्ट तू अजूनही टेन्शन मध्येस? म्हणजे काय, घरी कोणाला काहीच सांगितलेलं नाही, या गोष्टीचं टेन्शन असणारच ना सारा। सारा माझ्यावर विश्वास आहे ना तुझा? बोल, आहे ना विश्वास? विश्वास तर आहे सर, पण हा मग झालं तर? अगं मग झालं ना सारा, आता फक्त तू माझा आणि मी तुझा विचार करायचा, कळतंय ना? सर नको प्लीज। असं कसं नको सर? प्लीज
अरे वा छाप फट आहे म्हणजे खोलीमध्ये जिथं बघावं तिथं लैला मजनूचीच फोटो दिसते. नशीब माझ, तुम्हाला काहीतरी दिसतंय सासूबाई. दिसतंय म्हणजे तुला काय मी आंधळी वाटते? नाही नाही, डोळ्यांवर पट्टी बांधून जगणाऱ्यांना आंधळ म्हणण्याची पद्धत अजून तरी आलेली नाही. लय बोल. आता मी काय बोलते ना ते आहे, तुला काय वाटत ग? तू एकाला असं दाखवून कि तुझं त्याच्यावर किती प्रेम आहे ही अशी फोटोची शोबाजी करून तू एकाला माझापासून लांब करशील? तसं काय तुझ्या डॉस्क्यामध्ये असेल ना, काढून टाकायचं. तुम्ही सुद्धा. नाही म्हणजे एकाच्या बाबतीत मी असं काही करेन असं तुम्हाला वाटत असेल तर विसरून जा. एकाला तुमच्यापासून तोडायचं असतं तर मी कधीच तोडलं असत, पण तो तुम्हाला आई मानतो. तुम्हाला तुमच्या धंद्यासाठी त्याची गरज असली तरी तो स्वतःच जगणं तुमच्यात पाहतो. ते काय बी असलं तरी आपल्यापासून एकाला लांब केलेला आपल्याला चालणार नाही. मग मला पण एका वाईट मार्गाला गेलेला चालणार नाही. मी तर त्याला दूर करणारच आहे, पण तुमच्या या वाईट धंद्यांपासून, तुमच्यापासून नाही. अरे वा, असं पण करणार आहेस का तू? सुरुवात तर कधीच झाली आहे सासूबाई, आणि बऱ्याचशा गोष्टी त्याला पटायलाही लागल्या. यशोधन भाऊजींनाही पटतात. राहिला प्रश्न तुमचा, तर मला खात्री आहे एक ना एक दिवस हे तुमचे नसते उद्योग सोडून तुम्ही आमच्या गृहउद्योगात नक्की याल. जीव केवढा ग, आणि किती बोलतेस. बर, तुझी हे मोठी मोठी स्वप्न बघून झाली असतील ना, तर मी थोडस काहीतरी बोलू का? बोला. कसं असतं ना, माणसाने स्वप्न बघावी पण झेपतील तेवढीच. म्हणजे कसं आहे की तुझं हे सपन पूर्ण होईल का नाही हे मला माहित, पण माझं सपन मी पूर्ण करणार. आता तो दिस दूर नाही की तू या सुरेखाकडे मरणाची भीक मागशील. तेव्हा आजपासून तू तुझे शेवटचे दिस मोजाय. माझी गुणाची गुणती. तुझ्या मिठीतून बाहेर येऊच नाही असं वाटतंय मला. तुम्ही पण ना सर. लाजल्यावर जरा जास्तच सुंदर दिसतेस. हा, पण मला पहिल्यांदाच कळ. सारा, आपण हनीमूनला कुठे जायचं? सारा, मी काय म्हणतो, मी ना तुझ्या आईच्या बाबतीत फार पुढचा विचार केलाय. म्हणजे कसं आहे ना, आपल्या दोघांचं लग्न झालंय हे बाहेरून कळण्यापेक्षा आपणच जाऊ ना तुझ्या घरी. म्हणजे बघ ना, आपण दोघं गेलो, त्यांना नमस्कार केला, तर त्यांच्यासाठी सरप्राईज असेल ना ते. हा, कशी वाटली आयडिया?
आयडिया तर छान आहे. हा झालं तर मग मस्त आहे ना आयडिया. मी लगेच आलो. चला निघूया. तुम्ही तुमचं सगळं सामान का घेताय? अग सारा, माझ्या सासूबाईंनी मला राहण्याचा आग्रह केला तर कपडे नको का सोबत? पण माझी आई तुम्हाला आग्रह का करेल? सारा तू पण ना, तू प्रत्येक बाबतीत काही ना काही प्रश्न करत असतेस. त्यांच्या एकुलत्या एका मुलीचा नवरा आहे ना मी. मग माझ्या सासूबाई मला राहण्याचा आग्रह केल्याशिवाय थोड्याच राहते हो ना. या कावळ्यांना वातच आणलंय, एवढं हकलवलं तरी जायला तयार नाही. अरे कुणीतरी पाहुणा येणार असेल. कुणीतरी नको, ऑर्डर घेऊन येणारेच पाहुणे आपल्याला हवे. म्हणजे ही ऑर्डर संपली ना की लगेच नवीन ऑर्डरला सुरुवात. अरे मग कोणीतरी ऑर्डर देणारच येणार आहे असंच आपण समजायचं. या इकडे ठेवा, ठेव इथे इथे. काय आपला माल आहे ना, आपल्या डोळ्यासमोर जेवढा राहील तेवढा चांगलंय. उगाच मागच्या वेळेस आता प्रॉब्लेम नको व्हायला. बरं तुम्ही सगळे आता बाहेर थांबा, मी देवयानीला विचारून अजून काही काम असेल तर सांगतो. आहे आपण तुझ्यासाठीच मिठाई घेऊन आलोय. माझ्यासाठी कशा पाहिजे? अगं तर देतोय तर खा ना. पण सांग तरी माझ्यासाठी कशा पाहिजे आणली? अगं आपल्या ऑर्डरचं अर्ध काम पूर्ण झालंय ना म्हणून घेऊन आलोय. काय झालं? काय नाही. कुठं काय? हा ते डॉक्टर बोलले होते ना, अचानक आठवलं. हल्ली म्हणे लोकांमध्ये डायबिटीसची बिमारी लई वाढली, त्यामुळं जरा गोड कमी खा. ते आठवलं ना म्हणून नाही खाल्लं. पण लई चांगलं, लई चांगलं. मला एकदम अभिमान वाटतो तुमचा. इक्का तू बरोबरच बोललास, या कावळ्यांनी अगदी वात आणलाय. याय यशोधन म्हणतोय की कावळे ओरडत असले ना की पाहुणे येतात म्हणून, खरंय काय? काय माहित नाही बाबा, असं लोक म्हणतात. पण कसं आहे ना, आपल्याकडे आता जास्त पाहुणे नको. एक तेवढी सारा आहे ना तीच पुरे आहे माझ्या डॉस्क्यावर मिऱ्या वाटायला. मग काय आपल्याला मिरी पावडर करायची ऑर्डर मिळाली ना की सारालाच कामाला बोलवूया ना. हॅलो. हा बोला बोला. आय मी देवयानीला मिठाई भरवून येतो. देवयानी, देवयानी आधी तोंडगोड कर. अरे काय झालं ते सांगशील की नाही आधी? आपली ऑर्डर आज जवळजवळ पूर्ण झाली आहे. एकदा का सामानाची डिलिव्हरी झाली ना की आपली ऑर्डर पूर्ण होणार. कॉंग्रॅट्स एक्का. हेच हेच आपल्याला आले आले तुला हेच बोलायचं होतं पण ते सुचतच नव्हतं. बरं आता तू आपल्याला जे काय बोललीस ना ते आपल्याकडनं तुला पण. एकदा का आपली ऑर्डर पूर्ण झाली ना की आपल्याला आपल्या कामाचा चेक मिळणार, मग त्याच कामातून आपण आपला धंदा अजून वाढवणार. यशोधन आपल्याला बोलला आहे की असे अजून 4-5 ऑर्डर तरी मिळवून देतो म्हणून. त्याच्यातली एक जरी ऑर्डर आपल्याला मिळाली ना तरी. Thank you.
असा या अधूऱ्या जीवनास अर्थ दे मागच्या खूप दिवसांपासून मला तुला काहीतरी सांगायचं होतं. बोल ना. पण तेव्हा जे सांगता आलं नाही ते मी तुला आज सांगणार. आवडतोस तू मला. मनापासून आणि असाच आवडत राहणारच कायमचा आयुष्यभर पुढची अनेक जन्म मला तूच हवायस एक का. आयुष्यभर मला अशीच साथ देशील ना. म्हणजे तू आपल्याला नाही एक शब्दही बोलू नकोस. तू प्रेम करून दाखवलेस आणि आज मी ते बोलून दाखवले. इथून पुढे जगायचं ते एकमेकांसाठी. नमस्कार प्रेक्षको. आजपर्यंत तुम्ही स्टार प्रवाह चॅनलला भरभरून प्रतिसाद दिला. आता तसाच प्रतिसाद स्टार प्रवाहच्या यूट्यूब चॅनलला सुद्धा द्या. त्यासाठी स्टार प्रवाहचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओज बघत राहा.